2002 सालचा आता आपण प्रश्न पाहतो 65 वा प्रश्न. प्रश्न असा आहे पहा 10170 आणि 8369 यातील फरक किती. विद्यार्थी मित्रांनो जर प्रश्नामध्ये जर तुम्हाला फरक असा शब्द दिला असेल, फरक दोन संख्या किती असतील आणि त्याचा फरक किती असा जर विचारला, फरक म्हणजेच काय करायचं की वजाबाकी करायची. तर आपण चला वजाबाकी करूया. 10170 वजा 8369 आता म्हणजे आपलं उत्तर कोणतं आलं 1801 पर्याय दुसरा. आता आपण 2002 सालचा 66 वा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न बघा, चला 178 × 34 बरोबर 6052 तर 60.52 किंवा 60.52/17.08 ची किंमत किती. इथं संख्या त्याच आहे 178 × 34 6052 दिले आणि 6052 येथे ठेवले तर दशांश दिले 60.52/17.08 म्हणजे याचा आणि याचा विचार केला आहे आणि हे उत्तर काढायचं आहे आपल्याला. विद्यार्थी मित्रांनो इथं दशांश चिन्ह आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना दशांश चिन्हाचा जो भागाकार आहे तो भागाकार करताना थोड्याशा फार चुका होतात, थोडस कन्फ्यूज होऊ शकतं विद्यार्थ्यांना. तर तुम्हाला मी अगदी सोपी ट्रिक सांगणार आहे. आता पहा 60.52/17.8 आहे बरोबर. याचं उत्तर तर एवढंच येणार आहे, 34 येणार आहे. किंवा याच या चार पर्यायापैकी एक उत्तर याचं आहे. म्हणजे पहिला पर्याय 34 आहे, दुसरा 3.4 आहे, तिसरा 0.34 आहे, चौथा पर्याय 0.0034 आहे. यापैकीच एक उत्तर येणार आहे. पण आता समजा इथे दशांश चिन्ह जे असतात वरील म्हणजे अंशातील दशांश चिन्ह आणि छेदातील दशांश चिन्ह यांच्याबद्दल फरक असेल. फरक म्हणजे काय, समजा वरती 2.0 2 घरे आहेत, खाली एकच आहे दशांश चिन्हाच्या इकडे घर, एकच घर आहे इकडे वरती 2 घर आहे, असं जर असेल तर मग कसं करायचं. समजा छेदामध्ये एकच घर आहे आणि अंशामध्ये 2 घर आहे, तर छेदापेक्षा अंशामध्ये किती घर जास्त आहे, म्हणजे 1 आहे की 2 आहे, म्हणजे 1 घर जास्त आहे. आता भागाकार करताना काय करायचं, दशांश चिन्ह काढून भागाकार करायचं. म्हणजे 6052/178 आता भागाकार करायची गरज नाही, कारण याचं उत्तर आपल्याला येथे माहित आहे, 34 उत्तर येणार आहे. कारण 6052/178 केलं तर 34 उत्तर येत आहे. उत्तर आपल्याला माहित आहे 34. मग मी काय म्हटलं की अंशामध्ये 2 घर आहेत आणि छेदामध्ये एकच आहे, किती घर जास्त आहे, 1 घर. म्हणून उत्तरामध्ये 34 मध्ये किती दशांश चिन्ह आलं पाहिजे, 1.0 म्हणजे 1 घर सोडून दशांश चिन्ह, म्हणजे 4 सोडून तुम्ही इथे, म्हणजे जर 34 उत्तर असेल तर हे 4 सोडून तुम्ही इथं दशांश चिन्ह देऊन तुमचं उत्तर येत. म्हणजे उत्तर किती आलं पाहिजे आपलं, 3.04 म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा हा आपला उत्तर झाला. आता अंशापेक्षा छेदामध्ये घर जास्त असेल, आता 1 घर जास्त आहे, मग काय करायचं. उत्तरामध्ये जे काही उत्तर येईल, जेवढं अंशापेक्षा छेदामध्ये जेवढं दशांश घर जास्त आहे तेवढं उत्तरामध्ये 0 द्यायचं. आता इथं अंशामध्ये 1 घर आहे दशांश घर, दशांशनाच्या इकडे 1 घर आहे, दशांशनाच्या इकडे 2 घर आहे, म्हणजे 1 घर जास्त आहे बरोबर. मग आता उत्तर येणार आहे 34. मग छेदामध्ये जर 1 घर जास्त असेल तर उत्तरामध्ये आपण 10 वाढवायचं. म्हणजे 34 ला आपण काय करायचं, 10 दिला तर उत्तर किती झालं, 340. मला वाटतं तुम्हाला सर्वांना हे समजलं असेल. चला विद्यार्थी मित्रांनो आपण आता पाहणार आहोत प्रश्न 67 वा. प्रश्न 67 वा काय आहे पहा, 0.0075 चे शतमानात रूपांतर करा किंवा टक्केवारीत रूपांतर करा असा प्रश्न आपल्याला पडतो. शतमानात रूपांतर करताना आता हे जे आहे दशांश अपूर्णांकामध्ये आहे, मग आपल्याला दशांश अपूर्णांकाचं व्यवहारिक अपूर्णांक करून घ्यावं लागेल. व्यवहारिक अपूर्णांक म्हणजे काय असतं, जिथं अंश असतो छेद असतो याला आपण व्यवहारिक अपूर्णांक म्हणतो, जिथे दशांश चिन्ह असतं त्याला आपण दशांश अपूर्णांक असं म्हणतो. मग याचं रूपांतर आपल्याला आधी व्यवहारिक अपूर्णांकात करून घ्यावं लागेल.
समजा आता या सीजन मध्ये जर तुम्ही पाहिलं 0.075 दशांशनाचे इकडे किती घर आहेत, 3 घर आहेत, म्हणजे छेदामध्ये किती शून्य असणार आहेत, 3 शून्य असणार आहेत. नुसतं 3 शून्य असून चालत नाही, किंवा नुसते 3 शून्य नसतात, त्यामुळे काय असतो 1 असतो. म्हणजे हे काय झालं 1000 वरती काय असणार आहे, मग शून्याला काही किंमत नसते, मग काय असतं वरती काय झालंय 75. हे जे आहे दशांश पूर्णांक आहे, याचीच जर किंमत तुम्ही वगैरे अपूर्णांक जर केला तर 75/1000 येणार आहे. मग या व्यवहारिक अपूर्णांकाला तुम्ही शतमानात रूपांतर करताना आपल्याला काय करायचंय, 100 ने गुणायचं आहे. मूल्य 100 जर तुम्ही केला तर इथला 0 गेला, इथला 0 गेला, इथला 0 गेला, इथला 1 0 गेला. आता राहिले किती, 75. हे बघा 75/10 बोलले. आता 75/10 किती शून्य आहे, 1 0. म्हणून इथं अंशामध्ये काय होणार, 1 0 म्हणून 1 घर घेऊन पॉईंट मिळणार, बरोबर. म्हणजे 7.05 म्हणजे 0.0075 शतमानात जर आपण रूपांतर केलं तर उत्तर किती येणार आहे, 7.5. तुम्ही डायरेक्ट 0.075 सुद्धा गुणिले 100 ने गुणून उत्तर काढू शकता, पण ही पद्धत थोडीशी सोपी वाटते भाग म्हणून, त्यामुळे तुम्हाला ही पद्धत मी सांगितलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा काढू शकतो. हे डायरेक्ट कसं करू शकतो, 0.075 गुणिले 100 ने गुणायचं, म्हणजे त्याचं शतमानात रूपांतर होतं. जर तुम्ही नुसतं 75 पॉईंट काढून 75/100 करा, त्याचं उत्तर येणार आहे 7500, बरोबर. आता इथे किती दशांश आहे, 1, 2, 3. मग एवढे घरं मोजून तिथं आपण दशांश द्यायला पाहिजे, 1, 2, 3. इथं मजा 1, 2, 3 म्हणजे 7.005 म्हणजे उत्तर किती येणार आहे, 7.5. म्हणजे आपला पर्याय क्रमांक कुठला बरोबर आहे, दुसरा पर्याय 7.5, हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता 2002 सालचा 68 प्रश्न पाहणार आहोत. 68 प्रश्न असा आहे, खालीपैकी कोणती संख्या 3/16 विभाजक किंवा अवयव नाही असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे आता अवयव विभाजक काढताना आपण सोपी पद्धत आहे, आपल्याला गुणाकार पद्धतीने आपण काढतो. अवयव काढण्याची पद्धती भरपूर आहेत, आणि आपण सोपी पद्धतीने काढू. सुरुवातीला 1 गुणिले 316 कुठल्याही संख्येला 1 ने भाग जातो, किंवा 1 ही प्रत्येक संख्येची कुठल्याही संख्येचे विभाजक असते. आता 2 गुणिले 316 भाग व्हायचं 2 ने. बघा इथं बे एके बे 3 मध्ये 2 गेले, किती उरला 1, झालं 1 वर 1 11 झालं, 11 बेचा पडा 11 पट म्हणा, 2 5 10 10 म्हणजे 11 पुन्हा 10 गेले, 11 पुन्हा 10 गेले, मग किती उरला 1 1 वर 6 16 पुन्हा 2 8 16 2 गुणिले 158 पुन्हा 158 कोड करायचं आपल्याला, 2 गुणिले 2 या संख्येला पुन्हा 2 ने भाग जातो, म्हणून 2 गुणिले 2 = 14 15 = 14 गेले तर 1 उरला 1 वर 8 18 2 9 18. आता तुम्ही जर पाहिलं तर 79 जी आहे ती मूळ संख्या आहे, म्हणून इथे 79 भाग पडत नाहीत किंवा अवयव पडत नाही, त्यामुळे आपण इथेच थांबूया. आता आपण पाहूया हे जे आहे 1 316 158 आणि 79 हे जे सर्व आहे ते सर्व 316 काय आहे, अवयव आहे. पहिला पर्याय 1 म्हणजे 1 हा 316 अवयव आहे, दुसरा पर्याय 8 हे 8 सर्व आपल्याला नाही, तिसरा पर्याय 79 आहे म्हणजे 316 अवयव आहे, चौथा 158 सुद्धा आहे म्हणजे हा अवयव आहे. अवयव कोणता नाही असं विचारलं, त्यामुळे पर्याय क्रमांक दुसरा 316 अवयव नाही. 69 प्रश्न आपण सध्या पाहत आहोत. 69 प्रश्न असा आहे, 12, 24 आणि 30 या संख्येचा लसागु किती असा प्रश्न विचारलेला आहे.
पहिला पर्याय आहे 2, दुसरा 30, तिसरा 60, चौथा 120. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. आता लसावी काढण्याची पद्धत आपल्याला माहित आहे सर्वांनी. आता पहिल्यांदा असं रकाने म्हणून घ्यायचे, तीन संख्या आहेत म्हणून संख्या घ्यायचं 12, 24 आणि 30, आणि या संख्या भागायचं आहे. कोणत्या संख्येला, कोणत्या एकाच संख्येला तिघांना भाग जाईल हे पाहायचं आहे. एक मात्र सर्वांना जातेच. त्यानंतर 2, आपण जर 2 घेतलं, 2 ने या सर्वांना भाग उडतो का पहा. बघ उडतोय, कारण सर्वांच्या एकक काय आहे, सर्वसंख्या आहे. ज्या संख्येच्या एकक सर्वसंख्या असते त्या संख्येला 2 ने भाग जातो. आता बे संख 12, बे एके बे बे दोन्ही 4, बे एके बे 3 मधून 1 गेलं, परत 3 मधून 2 गेले 1 होता, 1 व 0 10, बे 5 10 15 आलं. आता इथे पहा, याला 2 ने भाग जातो, याला 2 ने भाग जातो, पण याच्या एकक स्थानी समसंख्या आहे का, नाही, म्हणजे याला 2 ने भाग जात नाही. मग या तिघांना सुद्धा कोणत्या संख्येने भाग जाईल, तर 3 ने जाईल. 3 2 6 3 4 12 3 5 15. आता 2 4 5 या संख्येला एकाच संख्येने भाग जात नाही. मसावी काढताना काय करायचे, इथं थांबून टाकायचंय, म्हणजे इथे थांबायचं, म्हणजे 2 4 आणि 5 एका संख्येने भाग जात नाही. मसावी काढताना मग त्या दोघांचा गुणाकार करायचा, 2 3 6 या संख्येचा 6 जो आहे तो मसावी निघेल. पण लसावी काढताना काय करायचं की शेवटी 1 1 1 पर्यंत भाग उडवायचा आहे. आता 2 आणि 4 2 ने भाग जातोय, म्हणून 5 चा विचार नाही करायचा, 5 आहे तसं खाली ठेवून घ्या, ठेवला आपण. मग 2 2 1 2 2 4. आता इथे 2 आणि 5 आहे, 2 ला भाग व्हायचे, पुन्हा 2 घ्या, 2 ने भाग 2 ला 1 आहे तिथे असं ठेवा. या दोन्ही या 2 ला भागायचं, 2 1 2 5 आहे तसं ठेवा. आता इथे 1 आणि 1 आला, राहिला म्हणून 5, पुन्हा 5 ला आपण 5 ने भाग उडवला पाहिजे, म्हणून इथे 5 घेतला आपण. 5 1 5 हे 1 आहे तसं ठेवा, हे 1 आहे तसं खाली ठेवा. आता हे जे आलं 2 3 2 2 5 हे सर्व संख्या आपण इथे लिहूया बाजूला. 2 × 3 × 2 × 3 × 2 × 2 × 5 असे इथे लिहून 3 × 2 × 2 × 5. आता पहा, तुम्ही थोडी सुद्धा करू शकता, 5 × 10 10 × 2 = 20 20 × 3 = 60 60 × 2 = 120, म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे लसावी, 120. पर्याय कितवा क्रमांक आहे, चौथा क्रमांक, म्हणून आपलं उत्तर कितवा आहे, पर्याय क्रमांक चौथा. 2002 सालचा 17वा प्रश्न आपण पाहणार आहोत. सरळ रूप द्या, 15 × 4 − 10 / 5. आता सरळ रूप देताना कंचे भाग उपदेव जे आहे ते सूत्र आहे, कंचे म्हणजे कंसाचे भागाकार, आधी भागाकार सोडवायचा, नंतर भागाकाराचे नंतर, त्यानंतर गुणाकार, गुणाकारानंतर बेरीज, बेरीजनंतर वजाबाकी, हा सूत्र सर्वांना माहीत आहे, कंचे भाग उपदेव. आता आपण गणिताकडे जाऊया, याच्यामध्ये कंस नाहीये, भागाकार इथं भागाकार आहे, त्यामुळे पहिल्यांदा भागाकार करून घेऊया. मी पुन्हा जर प्रश्न लिहितो, 15 × 4 − 10 / 5, 10 / 5 आपण भागाकार केला तर इथे किती आलं उत्तर, 2 आलं. 5 × 10 = 4, 15 × 4 जे आहे, 15 × 4 = त्याचं उत्तर किती आलं, 2 इथे लिहिलं, वजाच्या पुढे 2 चे. आता भागाकार काय करायचं, आपल्याला गुणाकार करायचा आहे, 15 × 4 = 60, या दोघांचा गुणाकार किती आला, 60, पुढे काय आहे, वजा 2. आता 60 − 2 जर आपण केलं, 60 मधून जर 2 गेले तर किती येणार आहेत, 58, म्हणजे तुमचं उत्तर किती आलं, 58, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे.